आपण जाणून घेणार आहोत वरळी विभागातील युनियन नेत्यांकडून त्यांची प्रतिक्रिया. हे पहा, इथले जे व्यवसाय आहेत साधारण ते सगळ्यांचे व्यवसाय 50 ते 60 वर्षापूर्वीचे आहेत. आमच्या वडिलोपार्जित व्यवसाय आहेत. आम्ही आमच्या वडिलांच्या म्हणजे त्यांनी सुरुवात केलेले जे व्यवसाय आहेत आम्ही ते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून करतोय. 50-60 वर्षापेक्षा प्रत्येक व्यक्ती इथं तेव्हापासून, आता माझं वय इथं 40 वर्ष आहे, पण माझ्या वडिलांनी, माझे वडील ज्यावेळेला एकदम तरुण होते म्हणजे त्यांचं लग्नही झालं नव्हतं त्यावेळेला त्यांनी येऊन इथं व्यवसाय सुरू केला. आणि साधारण माझ्यासारखी सगळ्यांची अशी स्तर आहे, सगळ्यांचे व्यवसाय इथं 50-60 वर्षापूर्वीचेच आहे. हा माल वेगवेगळ्या विभागातून आणला जातो. मोस्ट ऑफ दी सगळा माल वाशी येथून येतो. त्यासाठी आम्हाला भल्या पहाटे म्हणजे सकाळी 3 वाजता 4 वाजता उठून आम्हाला माल आणण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आमच्या दुकानामध्ये साधारण आमचा मार्केट टायमिंग जो आहे तो सकाळी 9 ते 2 पर्यंत, त्याच्यानंतर 1-2 तासाची उसंत असते म्हणजे गिराक वगैरे नसतं आमच्या इथं. त्याच्यानंतर साधारण 5 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही लोकांना सेवा देण्याचे प्रयत्न करतो. सगळ्यात जास्त कस्टमर आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेला असतात, साधारण 5 ते 8-9 या वेळेला म्हणजे लोकांची वर्दळ ये जा असते. कारण आपलं वळी नाका असल्यामुळे लोक कामावरून ज्यावेळेला घरी परतत असतात त्यावेळेला ते आपलं घराची जी काही नीड्स असतात, आपल्या घराचे जे काही गरज असतात त्यांच्या घरी लागणाऱ्या वस्तूंसाठी ते बाजारात मग खरेदी करूनच मग ते घरी जातात. त्यामुळे आम्ही इथे जो व्यवसायाचा म्हणजे रश आवर आहे, टायमिंग आहे, तो साधारण 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत आम्ही इथं गर्दीचा वेळ असतो. आम्हाला त्रास म्हणजे त्रासबद्दल आम्ही लढवई आहोत, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्ही लढवई आहोत, आम्हाला त्रास काही नाही. आम्हाला त्रास केव्हा होतो माहीत आहे, जेव्हा आम्ही हे सगळं करण्याच्या हेतूने आम्ही करत असतो. आमचं असतं की आम्ही आमचा रोजगार चालावा आणि लोकांची सेवा व्हावी या हेतूने आम्ही सगळं करत असतो. पण त्याच्या उलट जेव्हा सरकारी यंत्रणा आमच्या मागे लागते ना, म्हणजे आम्हाला एक आरोपी म्हणून गृहित धरून ते लोक आमच्या मागे लागतात, आमच्या मालाचे नुकसान करतात, आमचा माल उचलून घेऊन जातात, आणि पोलिसांमार्फत जी आमच्यावर कारवाई होते 1,250 रुपये दंड आकारतात पोलीस एका वेळेला. म्हणजे आमचा कधीकधी दिवसभराचा म्हणजे व्यवसाय नसतो, मेहनत तर सोडा कमाई तर सोडा, आमचा व्यवसायसुद्धा एवढा होत नाही 1,250 रुपये. आणि अगदी चोरासारखं आम्ही पळतो त्यावेळेला मनापासून खंत वाटतं. आणि हे सगळं कुठेतरी थांबावं म्हणून आम्ही सरकारकडे आपल्या परीने आमच्या म्हणजे आमच्या जे आमचे लीडर्स आहेत ते जात असतात, त्यांच्याशी बोलणी करत असतात, पण अजून तरी काही फारसा उपयोग झालेला नाही असं दिसतो. आम्हाला सगळ्यात मोठा त्रास हाच आहे, बाकी आम्हाला सगळे मदत करतात. आपले जे व्यापारी बांधव आहेत तेसुद्धा आम्हाला मदत करतात, त्यांच्या मदतीमुळे आम्ही इथं धंदा करू शकतो, व्यवसाय करू शकतो. आम्ही एकमेकांना सगळे मदत करून इथं व्यवस्थित चालतो. आम्हाला त्रास जो आहे मूळचा त्रास तो फक्त एवढाच आहे की ज्यावेळेला प्रशासन जशी महापालिकेची गाडी येते ती माल उचलायला येते किंवा पोलिसांची गाडी येते आणि आम्हाला धरून घेऊन जाते अक्षरशः, आणि आरोपी असल्यासारख्या गत गुन्हा केल्यागत आम्हाला तिथं 1,250 रुपये दंड भरून घ्यावा लागतो ना, त्यावेळेला आम्हाला अक्षरशः त्रास होतो. वाशी ते वळी प्रवास कसा आहे बघा साहेब, सगळ्यांचे व्यवसाय वे पूरक व्यवसाय असतात. आम्ही जातो सकाळी कारण आमची पण गरज आहे, आम्हाला व्यवसाय, आम्ही ज्यावेळेला व्यवसाय करणार त्याच वेळेला आम्हाला त्याच्या माध्यमातून 2 पैसे भेटतील, त्याच्यामध्ये आमचे रोजगार चालतील, आमच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटेल, आमच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च सुटतो, आमच्या भविष्याची निधी काहीतरी आम्ही त्यातून जमा करून ठेवू अशी आमची अपेक्षा असतात. आणि त्याच्यानंतर तिथून माल आणण्यासाठी आम्ही जेव्हा जातो त्यावेळेला आमचे काही ठराविक गाडीवाले जे आहेत, टेम्पोवाले आहेत, ते तिथून आमचं माल कॅरी करून घेऊन येतात. नॉमिनल चार्जेस असतात त्यांचे, सगळ्यांचे माल एकत्र आल्यामुळे आम्हाला फारसा मोठा त्याचा त्रास होत नाही. म्हणजे माल आणणे आणि मालाला जाणे, मुंबईसारख्या शहरात राहतो म्हणून आपण सौभाग्यशाली आहोत, आम्ही स्वतःला सौभाग्यशाली समजतो कारण मुंबईसारख्या शहरात राहिल्यामुळे आम्हाला म्हणजे दळणवळणाची सुविधा जी आहे ती उत्तम प्रकारची आम्हाला भेटते, आम्हाला त्याबद्दल काहीच त्रास होत नाही. मग त्रास हो जर होत असेल ना साहेब, तर त्रास मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की त्रास एकच आहे का सरकारकडून आम्हालाही म्हणजे मानवी मूलभूत गरजा ज्या असतात
आम्हाला आमच्या रोजगाराचा हक्क मिळावा आणि पोलीस प्रशासनांकडून आम्हाला जे दंड आकारण्यात येतं त्याबद्दल काहीतरी विचार करण्यात यावे, एवढं म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला. त्याच अनेक आपल्या जी साऊथ विभागातील फेरीवाल्यांकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया. तर भेटूया पुढील भागात.